नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण एम ए द्वितीय वर्षाचा इंडियन इकॉनॉमिक पॉलिसी पेपर अभ्यासत आहोत यामध्ये आपण आज बघणार आहोत फार्मर पॉलिसी दोन हजार सात यापूर्वी आपण राष्ट्रीय कृषी धोरण दोन हजार याचा अभ्यास केला आज आपण फार्मर पॉलिसी दोन हजार सात याचा अभ्यास करतो आहोत यामध्ये आपल्याला सांगता येईल की डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्या आयोगाच्या शिफारसी जे आहेत ह्या सकारात्मक विचार केला गेला आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय कृषी जे धोरण आहे ते धोरण आखून त्याला मंजुरी दिली गेली आता हे जी राष्ट्रीय कृषक धोरण आहे दोन हजार सात तर यामध्ये आपल्याला नेमक्या कोणत्या मुद्द्यांना अधिक प्रकाश टाकला गेला कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत हे आपल्याला आज बघायचं आहे तर यामध्ये आपल्याला असं सा सांगता येईल की शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी कृषी उत्पादन आणि उत्पादकता वाढीवर भर देणे मालमत्तेतील सुधारणा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडे उत्पादक मालमत्ता निर्माण होईल याच्याकडे विपणन कौशल्य वाढेल या दृष्टीनं प्रयत्न करणे पाण्याचा कार्यक्षमपणे वापर करून पाण्याच्या प्रत्येक युनिटपासून जास्तीत जास्त उत्पादन आणि उत्पादकता वाढ करण्यासाठी सर्व पिकांचा उत्पादन कार्यक्रमामध्ये उपयोग करून घेणं त्याचबरोबर पाण्याची उपयोगासंबंधी जी जागरूकता आहे व कार्यक्षमता जी आहे ही वाढवण्यावर भर देण्यात यावा नवीन तंत्रज्ञान जैवतंत्रज्ञानाबरोबर माहिती सूचना तंत्रज्ञान नवकरणीय ऊर्जा अंतराळ माहितीचा वापर तंत्रज्ञान इत्यादी कृषी उत्पादनासाठी वापर करणे पाण्याची प्रत्येक युनिटपासून कृषी उत्पादकता वाढ करून घडवून आणण्यासाठीचा प्रयत्न करणे राष्ट्रीय कृषी जैव सुरक्षा प्रणाली जी आहे याच्या अंतर्गत एकात्मिक कृषी जैव सुरक्षा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला सुरुवात करण्यासाठी राष्ट्रीय कृषी जैव सुरक्षा प्रणालीचा उपयोग करणे बियाणे आणि मातीची जी स्थिती आहे लघुकृषी उत्पादकता वाढ करायची असेल तर आपल्याला चांगले संकरित बियाणे रोगमुक्त रोपण साहित्य जमिनीच्या मातीत पीक उपजण्याचे असलेले जे गुणधर्म आहेत याची भूमिका महत्त्वपूर्ण आहे शेतकऱ्यांकडे असलेल्या जमिनीच्या मातीत कोणते गुणधर्म आहेत कोणत्या घटकांची मातीत कमतरता आहे ती कशी दूर करता येईल याबाबत संपूर्ण माहिती असलेले एक पासबुकच शेतकऱ्यांना देण्यात येईल आणखी का कोणता मुद्दा महत्त्वाचा आहे तर महिलांसाठी आधार सेवा जेव्हा ग्रामीण ती स्त्री मजूर दिवसभर शेतात काम करते तेव्हा त्यांच्या मुलांसाठी किंवा अपत्यांचं जे संगोपन आहे ह्या संगोपन करण्यासाठी शिशुपालन करण्यासाठी अधिक पोषक आहाराची पण गरज असते स्त्री मजुरांना हा आधार सुविधा उपलब्ध करून देण्यावर या धोरणामध्ये दे भर दिला गेला आणखीन कुठला मुद्दा महत्त्वाचा आहे कर्ज आणि विमा कृषी उत्पादनात वाढत वाढ जर करायची असेल तर शेतकऱ्यांना माफक व्याजदराने पुरेशा प्रमाणात कर्ज वेळेवर उपलब्ध करून दिलं पाहिजे जीविताची सुरक्षता निर्माण करण्यासाठी विमा विमा संरक्षणावर देखील भर दिला गेला पाहिजे विस्तार सेवा मजबूत करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून सूचना व माहिती तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ग्रामीण पातळीवर कृषी ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी फार्म स्कूलची स्थापना करण्यात येणार आहे सामाजिक सुरक्षा योजना शेतकऱ्यांना सामाजिक सुरक्षितता प्रदान करण्यासाठी सरकारकडून एकत्रित प्रयत्न करण्यात येणार आहेत पुढील मुद्दा कोणता आहे तर किमान आधार किंमत अतिशय महत्त्वाचा आहे संपूर्ण देशात किमान आधार किंमत प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे त्यातून शेतकऱ्यांना लाभदारक किंमत प्राप्त होईल पुढचा मुद्दा असा असेल की अन्न सुरक्षा अन्न सुरक्षा टोपली जी आहे याच्यामध्ये पोषक घटक वाढवण्यासाठी कोरडवाहू शेतजमिनीतून ज्वारी बाजरी रागी मिलेट यासारखी जी पिकं आहेत या पिकांचं उत्पादन घेण्यास शेतकऱ्यांना प्रवृत्त करण्यात येईल म्हणजे असे अनेक महत्त्वाचे मुद्दे या कृषी कृषक धोरणामध्ये दोन हजार सातमध्ये आपल्याला लक्षात येतील आता हे जे राष्ट्रीय कृषी धोरण आहे निश्चित केलेल्या बाबींची योग्य प्रकारे जर अंमलबजावणी झाली तर भारतातील कृषी उत्पादन आणि उत्पादकतेमध्ये वाढवून शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होईल सुरक्षितता निर्माण होऊन त्यांच्या राहणीमानात देखील वाढ होईल आता याच्यामध्ये या क जे राष्ट्रीय कृषी धोरण आहे या राष्ट्रीय कृषी धोरणासमोर काही आव्हानंही देई उभी राहिलेली आहे तर कोणती आहेत तर शेती कार्यक्रमाला जर प्राधान्य द्यायचं असेल तर उत्पादन विकास करताना जी धोरणं आखली जातात पाण्याची बचत करणे निसर्गातील जैविक विविधता कायम ठेवणे सर्व स्तरावर देशाच्या सर्व भागामध्ये विकास सारख्याच प्रमाणात व्हावा सर्व शेतकऱ्यांना त्याचा सारखाच फायदा मिळावा बाजारातील मागणीप्रमाणे वृद्धी असावी देशांतर्गत मार्केट आणि आर्थिक शिथिलीकरणाने जागतिक स्तरावरील आव्हाने जी आहेत या सर्वांचा विचार केला जावा आपल्याला त्यासाठी आपल्याला काही उपायसुद्धा सांगितलेले आहेत जेणेकरून आपल्याला हे उपाय स्वीकारून कृषीमधील सातत्यपूर्ण विकास जो आहे तो सातत्यपूर्ण विकास आपल्याला वाढला पाहिजे अन्न व पौष्टिकता सुरक्षा देखील वाढली पाहिजे निविष्टी व्यवस्थापन करता आलं पाहिजे यामध्ये बियाणे खते रोपांना संरक्षण देणारे रसायन असेल कृषी अवजारे असतील कृषी यंत्रे असतील हे देण्याचं काम आणि कमी दरानं शेतकऱ्यांना निविष्टीसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न केंद्र सरकारकडून केले जातील असंही ठरलं आणि यामध्ये जे कृषी व्यवसायात गुंतवणूक जी आहे ही गुंतवणूक भांडवली गुंतवणुकीची जी कमतरता आहे ती कमतरता कुठेतरी भरून निघाली पाहिजे आणि कृषी क्षेत्रामध्ये सार्वजनिक क्षेत्रातून होणारी जी गुंतवणूक आहे या देखील वाढ झाली पाहिजे म्हणजेच संस्थात्मक संरचना कशी असावी जोखीमी व्यवस्थापन काय असावं व्यवस्थापनात सुधारणा कशी करता येईल ह्या सगळ्या दृष्टीनं प्रयत्न या धोरणाच्या माध्यमातून केला गेला या कृषी धोरणाची जी अंमलबजावणी आहे ही अंमलबजावणी प्रभावीपणे व्हायला हवी राज्य सरकारनी व केंद्र सरकारनी कृषी व्यवस्थापनाच्या कामात सुधारणा कराव्यात असंही ठरलं आणि राज्य सरकारच्या प्रयत्नांना केंद्र सरकारवर सहाय्यकारी पूरक भूमिका घ्यावी लागेल आणि त्या माध्यमातून आपल्याला निर्यात योग्य मालाची निर्मिती करण्यासाठी शेतकऱ्यांची मनोभूमिका तयार केली जाईल संशोधन केंद्राला खऱ्या ग्राहकांशी म्हणजेच शेतकऱ्यांशी संपर्क राहावा त्यादृष्टीनं प्रयत्न केले जातील म्हणजेच कृषी क्षेत्र जागतिक स्पर्धेला तोंड देऊ शकेल तर या सर्व सर्वांयुक्त दोन हजार सात जी कृषक पॉलिसी आहे हे आपल्याला सांगता येईल यानंतर आपल्याला पुढील लेक्चरला एक नवीन वेगळा मुद्दा आपण अभ्यासूया धन्यवाद